नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्र हो, आज एक आनंदाचा व महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत. काय आहे व्हिडिओ, चला पाहूया. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आता विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील नव्या प्राध्यापकांच्या वेतनात सरासरी 12,000 तर सेवेची 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या जुन्या प्राध्यापकांच्या वेतनामध्ये 35,000 रुपयांची वाढ होणार आहे. प्राध्यापक, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांना या वेतन आयोगाचा सन 2016 पासूनचा फरकही मिळणार आहे. विद्यापीठाचा संलग्नित महाविद्यालयांमध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 रुजू झालेल्या सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांना 6व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतनात आता 7वा वेतन आयोग लागू झाल्याने 12 ते 15,000 रुपयांची वाढ होणार आहे. 25 ते 30 वर्षापासून अधिक सेवा झालेल्या प्राध्यापकांच्या वेतनात 35 ते 40,000 रुपयांची भर पडणार आहे. या आयोगाबाबत 2019 विचार झाल्यास त्यामध्ये 3 वार्षिक वेतनवाढ आणि 3 वर्षाचा 12% महागाई भत्ता मिळेल. प्राध्यापकांच्या वेतनामध्ये मूळ वेतन, ग्रेड वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आदींचा समावेश असतो. त्यांना वैद्यकीय बिले मिळण्याची देखील सुविधा आहे. वेतनाच्या 50% त्यांना निवृत्तीवेतन मिळेल. कामाचे स्वरूप एकच, वेतनात तफावत. कायमस्वरूपी असणाऱ्या प्राध्यापकांना दरमहा शासन नियमानुसार वेतन मिळते. विद्यापीठ स्वनिधीतील प्राध्यापकांना दरमहा 40,000 तर 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावरील प्राध्यापकांना 21,600 रुपये वेतन मिळते. तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रतितास 200 ते 600 रुपयापर्यंत मानधन मिळते. कायमस्वरूपी कंत्राटी आणि BSc धारक प्राध्यापकांच्या कामाचे स्वरूप एकच आहे, मात्र त्यांच्या वेतनात मोठी तफावत आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रहो. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा. धन्यवाद.